हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण इक्वल वेक्टर्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आता इक्वल वेक्टर म्हणजे काय हे आपल्याला त्याच्या नावावरूनच समजते की इक्वल वेक्टर म्हणजे काय असेल. इक्वल म्हणजे काय, तर इक्वल म्हणजे सेम, समान. या डायग्राममध्ये जे दोन वेक्टर्स दाखवलेले आहेत ते आपण सेम आहेत का किंवा इक्वल आहेत का असं म्हणू शकतो का? तर हे वेक्टर्स हे सेम आहेत. का सेम आहेत? कारण की ते सेम डायरेक्शनला ऍक्ट होत आहेत. जर हा वेक्टर मी याच्यावर ठेवला तर हे दोन वेक्टर्स हे एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की हे दोन वेक्टर्स हे इक्वल आहेत, सेम आहेत. आता ह्या डायग्राममध्ये दिलेले वेक्टर्स हे सेम आहेत का, इक्वल आहेत का? तर हे इक्वल नाही आहेत, सेम नाही आहेत. का नाही आहेत? कारण की यांची डायरेक्शन ही अपोजिट डायरेक्शन आहे. ह्या दोन एक्झाम्पल्सवरून आपण इक्वल वेक्टरची काय डेफिनेशन सांगू शकतो? तर टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल वेक्टर्स इफ दे हॅव इक्वल मॅग्निट्यूड अँड इक्वल डायरेक्शन. म्हणजे दोन वेक्टर्स आपण इक्वल वेक्टर्स केव्हा म्हणू शकतो? जेव्हा त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ही सेम असेल, इक्वल असेल. इक्वल वेक्टर समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूयात. समजा या बॉक्सवरती दोन मुले फोर्सेस लावत आहेत. त्यातला पहिला मुलगा या बॉक्सला 10 न्यूटन फोर्सनं ईस्ट डायरेक्शनला ढकलतोय. हे आपण ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करू शकतो? तर हे आपण ॲरोनं रिप्रेझेंट करू शकतो. या फोर्सला मी कन्सिडर करतो, हा फोर्स आहे F1 फोर्स आहे. आणि दुसरा मुलगा याच बॉक्सला सेम फोर्सनं ढकलतोय, 10 न्यूटन फोर्सनं ईस्ट डायरेक्शनला ह्या बॉक्सला ढकलतोय. आता हाही फोर्स आपण ॲरोनं रिप्रेझेंट करू शकतो. हा जो काय फोर्स आहे त्या फोर्सला मी म्हणतो हा फोर्स आहे F2 फोर्स. इथे F1 आणि F2 वेक्टर्सची जी मॅग्नेट्यूड आहे ती मॅग्नेट्यूड सेम आहे, 10 न्यूटन आणि 10 न्यूटन. म्हणजे आपण हे मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो? तर mod F1 bar इज इक्वल टू mod F2 bar. इथे दोन वेक्टर्सची जी डायरेक्शन आहे ती पण सेम आहे, दोन्ही वेक्टर्स हे ईच डायरेक्शनला ऍक्ट होत आहेत. म्हणून हे दोन वेक्टर्स आपण इक्वल वेक्टर्स आहेत असं म्हणू शकतो. का म्हणू शकतो? कारण की ह्या दोन्ही वेक्टर्सची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही सेम आहे. आता हेच आपण मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करू शकतो की हे दोन वेक्टर्स हे इक्वल वेक्टर्स आहेत? तर हे या पद्धतीने आपण एक्सप्रेस करू शकतो की F1 bar इज इक्वल टू F2 bar. अजून एक एक्झाम्पल पाहूयात की ज्याच्यावरून तुम्हाला इक्वल वेक्टर्स म्हणजे काय हे अजून व्यवस्थित समजेल. इथे दोन वेक्टर्स या डायग्राममध्ये दोन वेक्टर्स दाखवलेले आहेत, वेक्टर P आणि वेक्टर Q. त्यातला P वेक्टर हा रिप्रेझेंट करतोय 8 m/s टुवर्ड्स ईस्ट आणि Q वेक्टर रिप्रेझेंट करतोय 8 न्यूटन टुवर्ड्स ईस्ट. आता हे दोन वेक्टर्स आपण इक्वल वेक्टर्स आहेत का असं म्हणू शकतो का? करा विचार जरा, आहेत का हे दोन वेक्टर्स इक्वल वेक्टर्स? तर उत्तर आहे नाही. इथे आपल्याला वाटू शकतं की हे दोन वेक्टर्स हे इक्वल वेक्टर्स आहेत, कारण की ह्या दोन्ही वेक्टर्सची मॅग्निट्यूड ही सेम आहे, 8 आणि 8, आणि डायरेक्शन पण त्यांची सेम आहे, दोन्ही फोर्सेस आहे ईच डायरेक्शनला ऍक्ट होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथं असं वाटू शकतं की हे दोन्ही वेक्टर्स हे इक्वल वेक्टर्स आहेत. पण हे दोन वेक्टर्स हे इक्वल वेक्टर्स नाही आहेत. का हे दोन वेक्टर्स इक्वल वेक्टर्स नाही आहेत? कारण की पी वेक्टर जो आहे तो पी वेक्टर हा व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करतो आहे. हे त्याच्या युनिटवरून कळते, व्हेलॉसिटीचं युनिट काय असते? m/s. त्याच्यामुळे हा पी वेक्टर हा व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करतो आहे आणि क्यू वेक्टर हा फोर्स रिप्रेझेंट करतो आहे. मग जर हे दोन वेक्टर्स हे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट करत असतील तर हे दोन्ही फोर्सेस हे कधीही इक्वल नसणार आहेत. त्याच्यामुळं हा पी वेक्टर आणि क्यू वेक्टर हे इक्वल वेक्टर्स नाही आहेत, तर हे अनइक्वल वेक्टर्स आहेत. आता हे मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करू शकतो की हे दोन वेक्टर्स अनइक्वल वेक्टर्स आहेत? तर हे याच्या पद्धतीनं, पी बार इज नॉट इक्वल टू क्यू बार. तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला इक्वल वेक्टर्स म्हणजे काय हे समजलं असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. जर तुमच्या काही शंका असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.